कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. देख रे, छान झालाय स्वयंपाक. देवी आई, देवी आई कुठे? अगं ताईडे, दिवस संपले बघतीस मी येडपटे. रडायला काय झालं? मी आता असंच बोललो होतो. काय रे गणू, ही का रडते? अरे मम्मी, एडपट बिडपट काय नाही बोललो. तिला नोकरीची भीती वाटते ना, म्हणून रडते. अरे आता झोपेत मी असंच बडबडत होती, दिव्या आई दिव्या आई, भारी स्वयंपाक झालाय. काय झालं ग? बा, जोपर्यंत मी इथं आहे ना, तोपर्यंत मला देवी आईची ना लई म्हणजे लई सेवा करायची आहे बघ. त्यांना ना चांगलं चुंगलं खायला करून घालायचंय. अन बा, देवी आईच्या मनात माझ्या बद्दल जो गैरसमज आहे ना, तो बी दूर करायचा आहे. होईल होईल, समज तुझ्या मनासारखं होईल. बा कसं कधी होणार? होईल गे. हे बघ, इथं जवळच एक जागृत देवस्थान आहे, तिथं जा आणि देवासमोर बसून तुझं मन मोकळं कर. मग बघ. वाह वाह, मी नक्की जाईन. हा आता उठ, मला पण उशीर झालाय, मी निघतो. वाय आई, तू कायम अशीच माझ्या सोबत राह. तू माझ्या सोबत असलीस ना, तर माझी समधी स्वप्न पुरी होते. हॅलो. नाही नाही नाही, हे बघा, तिथल्या लोकांना त्रास होईल असं काही करू नका. थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण बिझनेससाठी दुसरी जागा बघा. हे बघा, आपले सगळे उद्योग हे पर्यावरण पूरक आहेत, प्लीज यापुढे लक्ष ठेवा. ओके. इथं पारूच आहे, इथे कसं आलं? मी आईला सांगून पारूला किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवायला सांगतो. पारूच्या जॉब बद्दल आईशी बोलावं लागेल. माझच बोलतो. प्रीतू, ऑमलेट खाऊ नकोस का? नाश्ता झाला झालाय, तुला देवळात जायचंय. देवळात का? नाही म्हणजे जाईन मी, पण कारण कळलं तर. तुझी आणि दिशाची पत्रिका दाखवायची गुरुजींना. दामिनी, झालं का तुझं? नाही. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो.
चांगला झालाय नाश्ता, पण तेच तेच होतंय नाही. म्हणजे किचन मध्ये एखादा नवा माणूस आला तर नवीन डिश बनतील. करेक्ट. जस्ट मनात आलं म्हणून बोलली. तसा माझा एक नातेवाईक आहे, तो गरजूही आहे आणि उत्तम कुकही आहे. वाटलंच होतं मला. तुम्ही म्हणत असाल तर लगेच बोलवते, एका मिनिटात येईल. आपल्याकडे पुरेशी माणसं आहेत किचन मध्ये. तरी तो खा. म्हणजे नाहीच घेणार का तुम्ही कोणी नवीन माणूस? खा दामिनी. आणि मला खात्री आहे तू आईचं मन नक्की जिंकशील. मी लवकरात लवकर आईशी बोलून तुझ्या किचन मधल्या जॉबचं फायनल करतो. आदित्य, काय रे कुठे हरवलास? आई जरा मला बोलायचं होत. बाप रे, कुठल्या मुलीबद्दल बोलायचं का? हो. हा, म्हणजे त्या ड्राय. बोल. आई, मी मारुती मामाला पारूला जॉब देईन असं वचन दिलं. आपण तिला आपल्या किचन डिपार्टमेंट मध्ये कामावर ठेवू शकतो का? असंही खूप चांगलं जेवण बनवते, आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. अरे बापरे, किर्लोस्करांच्या घरातली हवा बदलतीये वाटत. नाही म्हणजे आधी निर्णय फक्त अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजे वहिनी घ्यायच्या, आता कोणीही कसलेही निर्णय घ्यायला लागलाय. जाऊ दे बाबा, आपल्याला काय. आय एम सॉरी, मला त्यावेळेला जे सुचलं ते मी केलं, पण तरी तू जे म्हणशील तसं आणि तसंच होईल. हे वैजू, तुला काय वाटतं ग, मला नोकरी मिळेल का नाही? अग बोल की काहीतरी. असं म्हणतात की मुक्या जीवांना ना समज समजत. तू काहीतरी इशारा तर दे. हा वैजू, आता ना जर का मला नोकरी मिळणार असेल ना तर तू उजव्या बाजूचा पालक हा, आणि नसेल ना मिळणार तर डाव्या बाजूचा पालक हा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.